काल आपण प्रत्येकाला विचारलं होतं, तुमचे आई वडील तुम्हाला कोणकोणते फळं आणतात. तुम्ही नाव सांगितले होते. बघा आता कोणकोणते नाव सांगितले होते तुम्ही. काल जी नाव सांगितले ती मी आज आपल्या बोर्डवर लिहून दाखवतो, ते तुम्ही बघा. काल तुम्ही सांगितलं होतं सफरचंद, सफरचंद. बघा सांगितलं होतं तुम्ही. हो, काल बऱ्याचशा मुलांनी सांगितलं की माझे वडील सफरचंद आणतात, आम्ही ते खातो. काही मुलांनी सांगितलं होतं केळी. आठवते का तुम्हाला? व्हेरी गुड. कोणाकोणाचे आई बाबा केळी आणतात? ओके ओके ओके, गुड. सफरचंद, केळी आणि अजून कोण सांगते? हा झाला कालचा विषय. आणि आज मला तुम्ही सांगा अजून काय काय आणतात याच्या व्यतिरिक्त. तू सांग. ओके ओके ओके, पपई. त्याला पपई म्हणतात किंवा पपया सुद्धा म्हणतात. बघा आणतात का सर्वांच्या आईवडे? यस, पपया. दिसतं का माझं अक्षर? व्हेरी गुड, फार छान. अजून पेरू. पेरू आणतात का सर्वांचे आईवडे? यस यस, पेरू खाल्ला का तुम्ही? सर्वजण खाता ना. ओके, फार चांगलं. पेरू बघा, आठवते काय? काल मी हे विचारलं होतं, आठवते का सर्वांना? नक्की आठवते सर्वांना. वा रे वा. बघा मग, काल तुम्ही सांगितलं होतं सफरचंद, केळी, पपया आणि पेरू आमचे आई वडील आणतात, आम्ही खातो. अशाच प्रकारचे काही फळं मी तुम्हाला दाखवणार, तुम्ही त्यांचे नाव मला सांगायचं. मी एक चित्र दाखवणार, ते नाव तुम्ही सांगायचं. ओके, बघा आता मी एक चित्र दाखवतो तुम्हाला, त्या चित्राचं नाव मला सांगायचं. बघा हे काय दिसते? मनात कोणी बोलणार नाही, हात वर करा. व्हेरी गुड, तू सांग काय गुड आहे? आंबा. काय? आंबा. दिसतो का सर्वांना? बघा तुम्हाला दिसतो, तुला? व्हेरी गुड. आंबा हे एक फळ आहे. कोणाकोणाला माहित आहे आंबा? चला सर्वांना माहित आहे, सर्वांना. फक्त शांत बसा. बघा आंबा, आंबा दिसतो सर्वांना? व्हेरी गुड, लक्षात ठेवायचं बरोबर. हा हा आंबा आहे, हे आंब्याचं चित्र आहे, हे लक्षात ठेवायचं. मी आता पुन्हा एक दुसऱ्या फळाचं चित्र तुम्हाला दाखवणार. ओके बघा आता. हे कशाचं फळ आहे? बघा दिसते का? दिसते. चला याला काय म्हणायचं? सफरचंद. काय म्हणायचं? सफरचंद. आहे का लिहिलेलं? हे आहे इथं. ओके.